सातरस्ता येथील चौकास राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात येऊन मध्यवर्ती ठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने देण्यात आलाय. संपूर्ण राज्याची संकल्पना निर्माण करून समूळ मानवजातीच्या कल्याणाची मुहूर्तमेढ घालणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचं सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे. शिवाय आजच्या युवतींना राजमातांच्या आदर्शवत अशा संस्काराची ओळख निर्माण होण्यासाठी सात रस्ता येथील चौकात भव्य पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. आणि अशा पद्धतीचं निवेदन महापौर श्री कांचना यन्नम यांना देण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी दिली आहे. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या नावाला कायमस्वरूपी उजाळा राहावा व तमाम महिलांचे प्रेरणास्थान असलेले राजमाता जिजाऊ यांच्या चौकाला नाव सात रस्ता चौकाला नामकरण व्हावं ह्या उद्देशाने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महापौर ताई यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि कायमस्वरूपी हे नाव उजाळा राहून सोलापूरच्या महिला भगिनींसाठी कायमस्वरूपी उजाळा राहावा यासाठी ह्या नामकरणाचं पत्र निवेदन आम्ही महापौर ताईंना देण्यात आलेलं आहे. मूर्ती बसवण्यात यावे म्हणून आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महापौर यन्नमबाई यांना निवेदन देण्यात आले की सात रस्त्या चौकात 15 फुटी जिजाऊंची मूर्ती बसवण्यात यावी आणि त्या चौकाला जिजा चौक असे नाम करण्यात यावे. येणाऱ्या पिढीला 18 पगडजातींना त्यांचं ते प्रेरणास्थान आहे. त्यामुळे आपण तिथे मूर्ती बसवण्यात यावे आणि त्या चौकाला जिजाऊ चौक नाव देण्यात यावे असे आम्ही निवेदन आज महापौर यन्नमबाई यांना देण्यात आले.